महाआघाडीच्या स्थापनेनंतर महिनाभराची विश्रांती घेऊन अखेर महाआघाडीचा महाविस्तार आज झाला आहे. यामध्ये 25 कॅबिनेट तर 10 राज्यमंत्रीपदाचे शपथविधी पार पडलेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आलंय. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये सातारा जिल्ह्यातील शिवसेनेचे शंभुराज देसाई यांना राज्यमंत्रीपद तर राष्ट्रवादीचे बाळासाहेब पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलंय. आपल्या ट्विट्समधून शिवसेनेला टार्गेट केलेल्या अमृता फडणवीस यांच्या आणखी एका नवीन ट्विटमुळे नवीन वाद उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाईट नेते मिळणं ही महाराष्ट्राची चूक नाही, पण त्यांच्याबरोबर राहणं ही मात्र आहे, अशा प्रकारचं हे ट्विट त्यांनी केलं आहे. अनेकदा नेते मंडळींच्या बेताल वक्तव्यांमुळे सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागतो, याचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुतळ्याचं दहन कर्नाटकातील आमदार भीमाशंकर पाटील यांच्याकडून करण्यात आलं. यामुळे दोन्ही राज्यांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय आणि याच संदर्भानं खबरदारी म्हणून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यमार्गावरील बससेवा ठप्प करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना मात्र त्रास सहन करावा लागतोय. गेल्या आठवड्यामध्ये निवळलेल्या थंडीने आता पुन्हा एकदा मुसंडी मारली आहे. उत्तर भारतात 3 अंश सेल्सिअसवर उतरलेला पारा तर श्रीनगरमध्ये 6.2 अंश सेल्सिअसमुळे गोठलेले दल सरोवर याने थंडीचा कडाका चांगलाच लक्षात येतोय. महाराष्ट्र राज्यातही ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्यात. राष्ट्रीय खो खो स्पर्धेत आपले वर्चस्व कायम ठेवत महाराष्ट्राच्या महिला व पुरुष या दोन्ही गटांनी एकतर्फी विजयासह उपांत्य फेरीत आपली जागा फिक्स केली आहे. आपल्या समोरील आव्हानांना आक्रमक खेळाने तोंड देत दोन्ही संघांनी आतापर्यंतचे यश संपादन केलं आहे. मॉस्कोमध्ये पार पडलेल्या किंग सलमान जागतिक महिला जलद बुद्धिबळ स्पर्धेत आपल्या सर्व प्रतिस्पर्ध्यांना चेकमेट करत भारताची ग्रँडमास्टर कोनेरू हंपीने कारकिर्दीत प्रथमच जगज्जेतेपद मिळवलंय. तिच्या या यशाबद्दल विश्वनाथन आनंदनेही हंपीचे अभिनंदन करणारं ट्विट केलंय. ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर पीटर सिडल याने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती घेतल्याचं जाहीर केलंय. क्रिकेट करिअरमध्ये अनेक दुखापतींना सामोरं गेलेल्या सिडलने 2009 उत्कृष्टरित्या कमबॅक करत त्यावर्षीचा ICC एमर्जिंग प्लेअर ऑफ द इयर हा किताब पटकावला होता. भारतीय चित्रपटसृष्टीतील एक दिमागदार नाव अमिताभ बच्चन यांना आज सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यास प्रकृती ठीक नसल्याकारणाने बिग बी उपस्थित राहू शकले नव्हते. यामुळे आज एका कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अमिताभ बच्चन यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. सर्वत्रच ख्रिसमस हॉलिडे सेलिब्रेशन सुरू असताना बॉलिवूडकरांनीही त्यांच्या स्नोवी व्हॅकेशन्सचा आनंद लुटायला सुरुवात केली आहे. वेगवेगळ्या सोशल मीडियावरून व्हायरल होणारे हे फोटो चाहत्यांना आनंद देणारे ठरत आहेत.